पर्यंत वेळ आली तर बापही बेईमान होईल, आई सुद्धा लेकराचा गळा घोटू शकते, अशा घटना घडलेल्या आहेत. पण या देशामध्ये जन्मापासून तर मरणापर्यंत जर कोणी प्रामाणिक राहत असेल तर ते भारतीय संविधान आहे. आणि हे भारतीय संविधान तुम्ही जर प्रामाणिक असले तर तुमच्यापेक्षा 100 पटीनं प्रामाणिक राहील. आणि याचा रिझल्ट सुद्धा कसा निघल? चांगला निघल. म्हणून या संविधानाचे संरक्षण करायची जबाबदारी कोणाची आहे? शाबास. मग आता या संरक्षण या संविधानाच्या संरक्षणासाठी पहिले वाचा लागेल की नाही? आपण रोज काय करत असतो? रोज आपण कोणती शाळा घेऊ का नाही घेऊ, पण आपली शाळा रोज कॉन्स्टिट्युशनल रिडिंगचे 2 आर्टिकल किंवा 2 परिशिष्ट घेत असते. हे एक माझ्या शाळेने गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून राबलेलं अभियान आहे. हे केवळ एकाच दिवसाचं अभियान नाही तर हे जन्मापासून तर मरेपर्यंतचं अभियान आहे. जेवढे प्रामाणिक तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आपलं कॉन्स्टिट्यूशन राहणार आहे, संविधान राहणार आहे. कोणी लिहिलं आहे संविधान? बस. मग आता बाबासाहेबांशी बेईमान व्हायचं काय? मग संविधानाशी बेईमान व्हायचं काय? मग जो जो बेईमान दिसल त्याला काय करायचं? त्याले घटनेचा अधिकार दाखवून द्यायचा. आणि घटनादत्त अधिकाराची त्याला ओळख करून देऊन वेळ आला तर तुमच्या पायाखाली त्याला तुळवण्याची ताकद तुम्हाला संविधान देईल आणि तुम्हाला वर करण्याची संधी संविधान देईल. मग करायचं की नाही? आपण संविधानाचं वाचन करा, तुम्हाला ताकद मिळो, तुम्हाला बुद्धी मिळो आणि तुम्ही खूप मोठे माणसं या जगामध्ये होऊन समाजाच्या सेवा करा. एवढंच या भारतीय संविधान सन्मान संरक्षण जगच्या जनजागृती अभियानासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि नवजीवन जागर सामाजिक बहुद्देशीय संस्था वरोडी हिला सुद्धा मी शुभेच्छा देतो, या सरांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. यातून अजून चांगले चांगले उपक्रम करा. जर आधी माहीत असतं तर आपण शाळेत जे घेतलं असतं, वृक्ष जसा लावतो आपण, छोटस झाड आहे की नाही हे, याचं जर संवर्धन केलं तर मोठं होईल की नाही? मग त्याच्याखाली 1000 लोक सावे, पाणी मिळेल, ऑक्सिजन मिळेल असं संविधान आहे. संविधानाचं संरक्षण केलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे हक्क मिळतील आणि हाच आपला उद्देश असावा, असाव की नाही? सगळे संविधानाचं संरक्षण कराल, समजावून सांगाल. धन्यवाद. इथून माझे 2 शब्द संपवतो आता.